दिनांक 26 मार्च रोजी मंगेश भोयर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व त्यांचे पथक हे वन विभागात खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीकडून माहिती मिळाली की भालर गावातून सुंदरनगर मार्ग घुगुस जिल्हा चंद्रपूर येथे एका पांढऱ्या रंगाच्या स्कोडा चारचाकी वाहनामध्ये देशी दारू घेऊन जाणार आहे. अशा खबरेवरून मंगेश भोयर व त्यांच्या पथकाने पंचासह त्या ठिकाणी रवाना होऊन भालर गावातून सुंदरनगरकडे जाणाऱ्या रोडवर सापडा रचला. खबरेप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची स्कोडा कार क्रमांक MH12F6405 ही भालर गावाकडून येताना दिसल्याने सदर वाहना स्टाफच्या मदतीने थांबवून वाहन चालक व त्यांच्या बाजूस बसलेल्या इसामास पंचासमक्ष त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव गणेश लिंगरा गदवार वय 22 वर्ष व दुसऱ्या इसामाचे सूरज विश्राम सातंकर वय 20 वर्ष दोन्ही राहणार तरोडा तालुका वणी जिल्हा यवतमाळ असे सांगितले. त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या मागील डिकीत देशी दारू संत्राचे भरलेले 12 बॉक्स जॅप 90 मिली क्षमतेच्या प्रत्येकी बॉक्समध्ये 100 याप्रमाणे एकूण 1200 प्लॅस्टिक बॉटल एकूण किंमत 48,000 रुपये अशी मिळून चारचाकी वाहन क्रमांक MH12F6405 किंमत 2,50,000 असा एकूण 2,98,000 मुद्देमाल जप्त करून आरोपी गणेश गद्दलवार सूरज सातनकर याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शिरपूर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून मुद्देमाल व आरोपींना पुढील कारवाईसाठी शिरपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले. सदर कामगिरी एम राजकुमार पोलीस अधीक्षक यवतमाळ, अमरसिंग जाधव अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री प्रदीप शिरसकर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश भोयर व त्यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली.